समजा रेडी आहे बरं का, गोष्ट डायलॉग कोण काय बोलणार समजा रेडी आहे. पहिल्यांदाच परीक्षा आधी समजा अभ्यासक्रम कम्प्लीट आहे आपला. तुम्हीच पोर्शन राहिल्यासारखे बसून राहिलाय. हे बघा, एक पोरगी मिळा ना धड. मला एक विचारायचं आहे, या स्टोरी मधली बायकू पोटोशी ठेवायचं काय कारण आहे? सिनेमाच्या स्टोरीत माझी स्टोरी कशा पाहिजे होता? अहो तसं काय नाही जाणा भाऊ, ही स्टोरी आहे खरं तुडीच आहे. आणि बायको पोटोशी तर कोणाची बिन कधी बी राहू शकते, त्याला काय अक्कल लागते का? नाही नाही तसं नाही तसं नाही, त्याला असं म्हणायचं आहे का नाही, काही कोणासंगट बी होऊ शकतं हो. वय वय आहे का नाही, म्हणजे उद्या माझं बाळ्याचं मुक्याचं कोणाचं बी असं होऊ शकतंय. हा पण मुख्याचं नाही तसं होऊ शकत का? नागवा झालो तर तुमच्यासारखंच आहे माझं बी, वेगळं नाही. नाही पण बाळ्या, आता बाळ्याला कसं शेतात जायची आवड आहे. ऐक नाही बाळ्या. ए तुम्ही उगा काहीतरी बोल ना, दर्शना काय तसली नाही. नाही नाही दर्शना तसली नाही हो, पण शेठ तुमचा काय भरोसा. हा गावभर एवढी हिंटा, कधी काही कुठं हात मारला असं तर आम्हाला कुठं काय कळतंय का? हा सांगतो ना भाऊ, नाव सांगतो, ज्योती सरिता पिंकी पिंकी बस 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 शांत बघू इकडे दे बघा आपलं काय तर असं करू नये रघु. असं समजा खरं खरं सांगितलं की त्रास होतो. काय जाणा भाऊ तुम्ही बी. पण काय पण म्हण बाळ्या, त्याशिवाय का उगा शेतातली समधी खाती तुला ठाऊक आहे का नाही? पण दर्शना बरोबरची लवशी पिक्षा आपली असं आहे का? बाळ्या दर्शन दर्शना आपली हिरवीन. आरतीच्या इतकं साजरं दुसरं कोण आहे का आपल्या गावात? वर सौताचं ब्युटी पार्लर आहे. वय मेकअप पण फ्री. ये भारी आहे. अरे पण ते ऍक्टिंगचं कसं जमायचं? त्याला काय लागते काय ज्यांना बोलो जमतंय का? पण करतोय की हा नाही म्हणजे प्रयत्न करतोय की वय. हा पण तिच्याशी बोलावं लागेल. मग बोल की. हा अंतावर मी बी रट्टा मारून तयार राहतो. चालते जमलं. हे भारी आहे, हे भारी आहे, भारी आहे. हे बघ दर्शना, अजिबात घाबरायचं काम नाही. असं समज तुझ्या समोर बाळ्याच उभा आहे, त्याला कसं फडाफड बोलतीस? तसे डायलॉग बोलायचे. ए राजा, तिच्या समोर आपली लेवल करायची नाही आधीच सांगतोय. ओ मॅनेजर बसा खाली, ते जरा चहाचं बघा आमच्याचा. हा मला दूध पाहिजे, दूध पाहिजे. हे बघ दर्शना, तशी बी मुख्याने तुला ज्यादा डायलॉग ठेवलेले नाहीच. हा नुसती सायलेंट ऍक्टिंग येते तू मस्त करशील. चल रेडी आहे का? ओ भाऊ झाला का मेकअप? या की आता मायला आपल्या हिरोचं लिपस्टिक पावडर काय संपत नाही. झालं का? हे कसं दिसतंय? मस्त दिसतंय, मस्त दिसतंय. हा ना भारी. त्या माझं काय असतंय सांगतो. रोमॅन्टिक लवशीन, बकुळा म्हणजे दर्शना आणि हिरो म्हणजे जनाभाऊ दोघं बी एकमेकांना बोटीमध्ये भेटलेत. कोणीच काही बोलत नाहीये. आणि मग जाना भाऊ, तुम्ही हिरविणीला म्हणता तुला काय समजतं?
माझं काय होत आहे? तुमचं आपलं उगा काहीतरी, आपलं काय ठरलं होत? करून बाजूला व्हायचं, उगा अडकायचं नाही. हा पण तू नसलीस की आग लागती मनामधी शरीरामधी. ती आग विझवाया कोण येणार आहे पकुळा? कोण जाणे, पुण्यांदा फिरून या गावात येईन तवा भेट होईलच की. हा पण हा पण तू तुझी सवय लागली बकुळा, तुझ्या शरीरानं भूल घातली बकुळा. एकदा तुला डोळे भरून पाहू दे बकुळा, जवळ ये. एक सांगू? हा सांग की. आज पाकिट नको. अगदी माझ्या मनातलं बोललीस बकुळा, म्या तरी कुठं आणलं आहे पाकिट? ये जवळ ये, आणखी जवळ ये. ए राजा पासवर्ड की आता बाळ्या फुकणीच्या. अरे मा कर तोंडाच्या, कशाला बोलला मधी? हे काय करत चाललंय का? चांगला सिंड रंगला होता राव, कशाला बोलला? तू एक काम कर, जा जा त्या दगडामागे जाऊन बस, जा जा, नाही तर तू तू मार या पाण्यामध्ये मार. अरे असं बी यापुढे काय करणार होतो? मुख्यानं बी हितवरच लिहिलंय ना. अरे समजून जाते पब्लिक, असं म्हणजे फुलं बिलं दाखवली की झालं काय रे रग्या? हा मग फुलं बिलं दाखव की, म्हणजे फुलं बिलं घेऊन येजा बाजारात जाऊन शूटिंग च्या इथं. पुण्यांदा करू काय? ओय फुकणीच्या, अरे फुलं घुसू दे एकमेकामध्ये, लव होऊ द्या लव. आय लव यू, आय लव यू, आय लव यू, आय लव यू. पहिला सीन भेटला वय, पिक्चर सुरू झालं. माझं काम तुझ्या मनासारखं होत आहे ना, पहिल्यांदाच करायलोय म्हणून विचारलं. भाऊ एकच सांगतो, नाद खुळा. दर्शन तुझे पण ऍक्टिंग झाकास होती, एकदम हिरवीन वाटतेस. झालं म्हणजे संपलं माझं का? येडे का तू, लय मोठा रोल तुझा. आता जिथं स्टार्टिंग आहे, आता उद्या मुख्या नवीन शीन लिहून आणल, उद्या पुन्हा सुरू करायचं. प्रोफेसरने शीन लिहला की डिरेक्टर इथे शूटिंग करणार, लिहणार करणार, लिहणार करणार. 30 दिवस नुसता फुलटूत दिली गाय. Yeah, 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 ye